एटीव्ही इंडियाच्या प्राइम टाइम बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. चला पाहूया आजचा विशेष रिपोर्ट. साई विहार येथे अनधिकृतरित्या मोबाईल टॉवर बसविणे सुरू. दिग्रस येथील साई विहार मधील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहासमोर एका घराच्या दुसऱ्या माळ्यावर मोबाईल टॉवर अनधिकृतरित्या उभारण्याचे काम चालू आहे. भविष्यात हे मोबाईल टॉवर जवळच्या घरावर कोसळण्याची भीती सुद्धा आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. तसेच मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे कॅन्सर सारखे रोग होण्याचे संकेत आहे. हे सर्व टाळण्यासाठी साई विहार येथील नागरिकांनी नगर परिषद दिग्रस मुख्याधिकारी यांना सदर मोबाईल टॉवर उभारण्याचे काम त्वरित थांबवण्यासाठी निवेदन देखील दिले आहे व नगर परिषद दिग्रसचे मुख्याधिकारी यांनी त्या घर मालकाला टॉवर बसविण्याचे काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही काम सुरू आहे. याबाबत एटीव्ही इंडियाची प्रतिनिधी मुख्याधिकारी शेषराव टाले यांची भेट घेतली तेव्हा ते म्हणाले, काम तातडीने बंद करण्याबाबत नोटीस दिलेली आहे, त्यापरी तेथे काम सुरू आहे. समजल्याने पोलीस संरक्षण घेऊन नगर परिषद यंत्रणेबाबत सदर टॉवर काढून घेण्यात येईल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. एटीव्ही इंडियासाठी अब्दुल रफीक सोबत धर्मराज गायकवाड, यवतमाळ. दिग्रस मधील साई नगर या ठिकाणी एक अनधिकृत मोबाईल कंपनीचं टॉवर उभारण्याबाबत एक कंप्लेंट माझ्याकडे प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने स्थळ पाहणी करून संबंधितांना सदर काम तातडीने थांबवण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. अद्यापही त्या ठिकाणी काम सुरू आहे असे समजलेले आहे, तर त्यावर परत एकदा त्यांना नोटीस देऊन पोलीस संरक्षण घेऊन संबंधित अनधिकृत टॉवर हे नगर परिषद यंत्रणेमार्फत काढून घेण्यात येईल. आजचं बातमीपत्र इथं संपलं आहे. नमस्कार.